नमस्कार, मी मेघना। मेघनाज रिअल लाईफमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी इथं तांदळाच्या उकडीचे मोदक बनवणार आहोत। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथं एक गॅसवर कढई ठेवलेला आहे। त्याच्यात आता ह्या वाटीनं मी 2 वाटी पाणी ठेवणार आहे गरम करण्यासाठी। आणि त्याच्यानंतर 1 चमचा एवढं इथं ह्याच्यात दूध घालून घ्यायचं आहे। आणि थोडंसं मी मीठ घालून घेतलेलं आहे। आणि 1/2 चमचा तूप घालून घ्यायचं आहे। मीठ खूप नाही घालायचं, थोडंसंच घालायचं आहे। तर हे सगळं आता मिक्स करून पाणी गरम करून घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर इथं मी तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे 2 वाटी। जितकं आपण पाणी घेतो तितकंच आपण तांदळाचं पीठ इथं घालून घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर इथं गॅस बंद करायचा आहे। आणि हे सगळं तांदळाचं पीठ ह्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आणि थोडंसं मिक्स करून ह्याच्यावर ताट झाकून असंच ठेवून द्यायचं आहे। तर हे बघा, मी इथं असं मिक्स करून ह्याच्यावर लगेच ताट झाकून असंच 15 ते 20 मिनटं ठेवून द्यायचं आहे। त्याच्यानंतर इथं दुसऱ्या कढईमध्ये मी 1 चमचा तूप घालून घेतलेला आहे। आणि 1 वाटी खोबरं आणि 1 वाटी गूळ घ्यायचं आहे। दोन्ही समानच घ्यायचं आहे। तर पहिलं मी इथं खोबरं जरा तुपामध्ये परतवून घेत आहे। तर 1-2 मिनटानंतर मी परत त्याच्यात गूळ घालून घेतलेला आहे। आणि 1/2 चमचा इलायची पूड पण घालून घ्यायचं आहे, म्हणजे आपले मोदक आहेत ते छान लागतात। तर खोबरं आणि गूळ हे एकजीव इथं झालेलं आहे। तर आता इथं गॅस बंद करणार आहे आणि हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तर इकडं 15 ते 20 मिनटं झालेले आहेत, तर हे पीठ अजून गरमच आहे। तर आता आपण ह्याला एका ताटमध्ये काढून घेऊया। हे आपल्याला आता पीठ हाताने छान असं मऊ मळून घ्यायचं आहे। तर मी पहिलं थोडं हाताला पाणी लावून घेतलेलं आहे, थंड पाणी। आणि त्याच्यानंतर इथं 5 ते 6 मिनटं हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे छान असं मऊ, मगच आपले मोदक आहेत ते छान होणार आहेत। तांदळाचे उकडीचे मोदक नाहीतर तांदळाच्या पिठाला आहेत ते असं चिरा पाडू शकतात। त्यासाठी आपण पीठ हे मऊ असं मळून घ्यायचं आहे। तर आता इथं पीठ मळून झालेलं आहे आणि हे सुद्धा इथं थंड झालेलं आहे सारण। आणि 1 वाटीमध्ये मी इथं पाणी आणि तूप घालून घेतलेलं आहे। तर ते पाणी मी इथं हाताला लावून घेऊन 1 गोळा इथं बारीक काढून घेतलेला आहे। त्याच्यानंतर तुम्ही इथं बघू शकता मी कसं करत आहे। तर आपल्याला इथं मोदक तयार करायचं आहे। तर तुम्ही बघू शकता मी याचं पारी आहे कसं तयार करत आहे। तर असंच हाताने आहे, ह्या 2 बोटाने इथं मी पसरवून घेतलेलं आहे। तर एवढं इथं झालं की पुरी एवढं, त्याच्यानंतर ह्याला पाकळ्या करून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाकळ्या आहे कितीही करू शकता। तर हे बघा, असं पाकळ्या मी इथं करून घेतलेल्या आहेत। आणि त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये सारण घालून घ्यायचं आहे। तर तुम्ही मोदक आहे मोठा किंवा छोटा बनवू शकता। आणि त्याच्यानंतर तुम्ही इथं बघू शकता हे वरचा भाग आहे, म्हणजे टोकदार ह्याला यायला हवं आहे। तर मी इथं 1 मोदक तुम्हाला बनवून दाखवलेला आहे। त्याच्यानंतर इथं 1 चाणी घेतलेला आहे मी स्टीलची, त्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे खाली। त्याच्यानंतर हे ठेवून द्यायचं आहे मोदक केलेले। तसंच मी आता दुसरंसुद्धा मोदक करून घेणार आहे। दुसरं मोदक करताना मी परत वाटीतलं जे पाणी आहे तूप आहे
ते मी हाताला लावूनच घेतलेलं आहे। मगच आपलं हात आहे असं तुपाने लावून घेतलं की आपलं मोदक आहे ते छान असं तयार करता येईल आपल्याला। तर हे बघा पुरी एवढं करून घेतलं की त्याच्यानंतर इथं सब पाकळं करून घ्यायचं। तर असंच करत मी सगळे इथं मोदक करून घेणार आहे आणि थोडे थोडेसे झाले की ना तसंच उकडवायलासुद्धा ठेवून देणार आहे। तर खूप छान दिसत आहेत आपले मोदक। तर हे बघा इथं आता मी एक पात झालेले आहेत। तर आता इथं हे मी पहिलं उकडवून घेणार आहे। त्यासाठी मी इथं गॅसवर एक कढई ठेवलेला आहे, त्याच्यात एक स्टँड ठेवून द्यायचं आहे आणि एक ते दीड ग्लास तर पाणी घालून घेतलेलं आहे। तर हे पाणी पहिलं मी इथं गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर ते चाळणी ठेवून मोदकाचं एक 15 ते 20 मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे मध्यम गॅसवर। तर तुम्ही बघू शकता मी इथं उकडवून घेतलेलं आहे। तर इथं उकडीचे मोदक उकडवून घेतलेले आहेत। तर तुम्ही बघू शकता खूप छान दिसत आहेत। तर तुम्हीसुद्धा तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक करून बघा। तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।